राम जन्मभूमी अयोध्या मध्ये मोठा उत्साह, दीपावलीचा उत्सव साजरा करण्यात आला। स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले होते। यावेळी खास हेलिकॉप्टर रूपी पुष्पक विमानाने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं अयोध्येत आगमन झालं। स्वतः योगी आदित्यनाथ यांनी पुष्पहार अर्पण करून या तिघांचं स्वागत केलं। लंका विजयानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले होते, तेव्हा ते शरयू नदी किनाऱ्यावरूनच अयोध्येत दाखल झाले होते। अयोध्येत त्यांचं आगमन झाल्यानिमित्तानं त्यावेळी अयोध्यावासियांना दीपावली उत्सव साजरा केला होता। त्याचंच औचित्य साधत शरयू नदीचा किनारा लाखो दिव्यांनी उजळवण्यात आला। प्रकाशाचं पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपावलीचा उत्सव राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। ह्याच निमित्तानं राष्ट्रपती भवन विविध रंगांनी प्रकाशानं उजळून निघालंय। सूर्यास्ताला गेल्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण वास्तूवर उलगडलेला प्रकाश रंगांचा पट सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। गडद होत जाणाऱ्या अंधाराबरोबर हा प्रकाश रंग अधिकच उजळून निघालाय। सीमेपलीकडून पाकिस्तानचा खोडसाळपणा सुरूच आहे। जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या गावांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला। या हल्ल्यात 8 नागरिक जखमी झालेत, यात एका 2 वर्षीय मुलीचाही समावेश आहे। सकाळी 7:45 सुमारास पाकिस्तानी सैन्यानं अंधाधुंद गोळीबार केला आणि भारतीय जवानांनीही या हल्ल्याला तोडीसोड उत्तर दिलं। या हल्ल्यात जखमी झालेल्यांवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सीरियातल्या दीर अल झोर शहरातला एक पूल आयसिसच्या ताब्यातून मुक्त करणारे लष्कराचे जनरल इसाम जाहिरेद्दीन यांचा मृत्यू झालाय। हा पूल तब्बल 3 वर्ष आयसिसच्या ताब्यात होता, त्यानंतर लगेचच शहरात गेलेले जाहिरेद्दीन यांचा भूसुरुंग स्फोटात मृत्यू झाला। ते सिरियन रिपब्लिकन गार्डच्या 104व्या ब्रिगेडचे जनरल होते। सीरियाच्या राक्का शहरामध्ये आयसिसचा शेवटचा तळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिका पुरस्कृत पथकांचा जोरदार लढा सुरू आहे। या पथकांमध्ये कुर्द आणि अरब सैनिक आहेत आणि या पथकाच्या कमांडरनं सोमवारपर्यंत ही लढाई संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवली आहे। राक्कामधल्या युद्धामध्ये शहराचा बराचसा भाग जमीनदोस्त झालाय। साली झालेल्या अणुवस्त्र करारातून अमेरिका बाहेर पडल्यास तो आपल्याला बंधनकारक राहणार नाही असं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी म्हटलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत कडक भूमिका जाहीर केल्यानंतर 5 दिवसांनी खामेनी यांची ही प्रतिक्रिया आली आहे। उत्तर कोरियाप्रमाणेच आपला अणु कार्यक्रम गुंडाळण्यासाठी अमेरिकेचा दबाव सुरू आहे। लिबियाची राजधानी त्रिपोलीमधलं मिटिगा विमानतळ मंगळवारी रिकामं करण्यात आलं। दोन गटांमध्ये विमानतळाच्या बाजूला तुंबळ हाणामारी झाली, त्यामुळे त्रिपोलीला येणारी आणि इथून उडणारी अनेक विमानंही रद्द करण्यात आली।